दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे। जळगाव शहराच्या दौऱ्यासाठी ते येत असून त्यांच्या उपस्थितीत युवा संमेलन पार पडणार आहे। या संमेलनासाठी धुळे जिल्ह्यातून शेकडो भाजपचे कार्यकर्ते जळगावच्या दिशेने रवाना झालेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून आता वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जळगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत युवा संमेलन पार पडणार आहे। दौऱ्यासाठी अमित शहा लोकसभेचे रणशिंग फुंकणार असून लोकसभा निवडणुकीसाठी युवकांना ते संबोधित करणार आहेत। धुळे महानगरातनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जळगावला या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब हे युवा संमेलनाच्या माध्यमातून युवकांना संबोधित करणार आहे। त्याच्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी युवक हे जळगावच्या दिशेने जात आहेत। जवळपास 7 बसेस लक्झरीज आणि 200 फोर व्हीलर असा मोठा ताफा या ठिकाणी आम्ही सर्वजण जळगावला आदरणीय अमित शहा साहेब यांच्या सभेसाठी रवाना होतो। तुनही एका ठिकाणी इतक्या गाड्या जमा होऊ शकत नाही, त्याच्यामुळे धुळे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध ठिकठिकाणाहून त्या ठिकाणी गाड्या निघताहेत। जवळपास पूर्ण शहरातून 700 ते 800 गाड्या या आदरणीय अमित शहा साहेब यांच्या सभेसाठी युवा संमेलनासाठी या धुळे शहरातून रवाना होतात। या पार्श्वभूमीवर अमित शहा हे युवकांशी काय बोलतात याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले असून या युवा संमेलनासाठी राज्यभरातून भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जळगाव जिल्ह्यात दाखल झालेत। धुळे शहरातून देखील शेकडो कार्यकर्ते जळगावच्या दिशेने रवाना झाले असून 4-चाकी आणि बसेसच्या माध्यमातून कार्यकर्ते जळगावच्या दिशेने निघालेत। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।